मिळतात. असेच एकदा गाडगे बाबा भेटले, म्हणाले युगे पाहिलीस, 28 29 बघायचे, पुन्हा माणसामध्ये जगायचे. मी म्हटलं बाबा आहेस तिथंच बरा आहेस, आणि म्हणूनच तू खरा आहेस, येऊ नकोस माणसात, पुन्हा म्हणशील उगीच केला गुन्हा. आज माणसातला माणूस नाही पाहिला, आज माणूस माणूस नाही राहिला. आज आम्ही पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे पाण्यात पोहायला शिकलो, आम्ही चंद्रावरती गेलो, मंगळावरती पाऊल ठेवलं आम्ही, परंतु ज्या जमिनीवरती आम्ही जन्माला आलो ती ती जमीन मात्र आम्ही स्वच्छ ठेवू शकलो नाही. ज्या मातीत आम्ही जन्माला आलो ती माती आम्ही अस्वच्छ गलिच्छ केली हो. आज दररोज 10 वर्ष नेमाने आम्ही रोज न चुकता म्हणतो की भारत माझा देश, सारे भारतीय माझे बांधव, माझ्या देशावरती माझं प्रेम आहे. घर माझं म्हणतो मग ते स्वच्छ ठेवतो ना, पण देश माझा म्हणतो, पण घरातला कचरा मात्र आम्ही रस्त्यावरती आणून टाकतो. एक पुटका गाडगा आणि एक दाडू एवढी ज्याची इस्टेट, पण जो गावागावांना स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत राहिला, असा संत गाडगे बाबा नावाचा महामानव जेव्हा गावाच्या चौतऱ्यावरती उभं राहून कीर्तनाच्या माध्यमातून या सबंध भारताला ठणकावून सांगत असतो की उद्याचा आमचा भविष्यकाळ जर आम्हाला सुरक्षित बघायचा असेल, आरोग्यदायी निरोगी बघायचा असेल, तर आम्हाला आमचा वर्तमान काळ सुधारावा लागेल, कारण आज जे पेराल ते उद्या उगवेल. म्हणून आमचा वर्तमान काळ, आम्हाला आमचं राष्ट्र, आमचा देश, आमचा गाव, आमचा परिसर आम्हाला स्वच्छ ठेवावा लागेल, मग आमच्या भविष्यकाळात आम्हाला निरोगी जगता येईल. परंतु आज आम्ही स्वच्छतेला किती महत्व देतो हे आम्हाला कळून येतं, कारण ज्या भारतात आज दर 1000 लोकांमागे किमान 10 ठिकाणी तंबाखूची सेल्स पॉइंट आहेत, तर मात्र स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी यंत्रणा मात्र या देशामध्ये कुठेही दिसत नाही. यंत्र नार्यास्तु पूज्यंते रमंते तत्र देवता म्हणणारे या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे देवता निवास करतात असं म्हणतात, पण ज्या देशामध्ये आज स्त्रियांना शौचालय बांधण्यासाठी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं, मग आम्ही स्वच्छतेला किती महत्व देतो हेही आम्हाला कळून येतो. गाडगे बाबांच्या मनात विचार आला की या देशासाठी आयुष्याचं देणं आणि शतजन्माचं देणं आहे, म्हणून या समाजासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे. मी आयुष्याचं या समाजाचं काहीतरी देणं लागतं, या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. सुतारानं माझ्यासाठी तिरडी बनवून ठेवलेली, रडणारही तयार आहेत, पण या सर्व खटाटोप संपण्याच्या आधी या समाजासाठी मला काहीतरी चांगलं करता येईल का? माझं या समाजामध्ये नाव व्हावं म्हणून मला काहीतरी करायचंय. म्हणून 25व्या वर्षी त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की तू तुझं जगून घे, मी माझं जगून घेईन, आणि त्यांनी घरदार सोडलं. 85 वर्षाचं आयुष्य लाभलेला हा माणूस 25 वर्ष त्यांच्या संसाराची जर सोडली तर 60 वर्ष या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वच्छतेचा जागर केला. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी स्वच्छतेची महती त्यांनी सांगितली. 60 वर्षामध्ये मुळामध्ये त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एका गावात ते फक्त एकच दिवस राहायचे, आणि तब्बल 60 वर्षे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जाऊन त्यांनी स्वच्छतेची महती त्यांना लोकांना सांगितली. आणि त्यांच्या वडिलोपार्जित त्यांना खूप जमीन आणि संपत्ती वगैरे मिळालेली होती, त्यांना घरदार सुटण्याची काही गरज नव्हती, पण स्वच्छतेच्या महतीसाठी स्वच्छता किती महत्वाची आहे, म्हणून या माणसानं स्वतःचा संसार, दोन मुलं, बायको आणि संपत्ती सारी जुगारून या स्वच्छतेसाठी त्यांनी घरदार सोडलं. म्हणून आम्हाला कळून चुकते की या स्वच्छता किती महत्वाची आहे. म्हणूनच गाडगे बाबांना मानूया आणि स्वच्छतेला जाणूया. आज आपण यात्रेत केव्हा जातो, यात्रा भरली तेव्हाच जातो, पण जगातला पहिला असा माणूस असेल यात्रा भरण्याच्या आधी ज्या गावी यात्रा भरायची त्यांना माहिती असायचं आणि त्या गावी जायचे, ज्या ठिकाणी यात्रा भरेल तो सारा परिसर ते स्वच्छ करायचे आणि मग तिथे यात्रा भरायची. आणि यात्रा संपली दुकानदार निघून जातात, कुठे कचरा पडलेला आहे त्यांना काही घेणं देणं राहत नाही. मग गाडगे बाबा स्वच्छतेसाठी वेडा झालेला माणूस यात्रा उठली की त्या गावी पुन्हा जायचा आणि स्वच्छता करायचा आणि दुसऱ्या गावाला मग जायचा. आज जर बघितलं वैज्ञानिकांच्या मते भारतीय माणूस हा 65 वर्ष जगतो. मुळामध्ये ज्या माणसाच्या घरामध्ये आज शौचालय आहे तो माणूस 65 वर्षापैकी त्याचे 1000 दिवस हे शौचालयामध्ये जातात, म्हणजे 100% आयुष्यापैकी 5% आयुष्य हे आपलं शौचालयामध्ये जातं. आणि जो माणूस शौचालयाचा उपयोग करत नाही, ज्याला शौचालयाचं त्याने तोंडही बघितलेलं नाहीये, ज्याच्या मनामध्ये शौचालयाचा जागर झालेला नाहीये, असा माणूस आपल्या आयुष्यातले 3000 दिवस शौचालयामध्ये वाया घालतो, म्हणजे 15% आयुष्य हे आपल्या शौचालयामध्ये न स्वच्छता, स्वच्छतेची महती न कळल्यामुळे आमचं 15% आयुष्य वाया जातं. आणि आपलं हेच 15% आयुष्य जर वाचवायचं असेल तर तुम्ही आम्ही स्वच्छतेची जागर केला पाहिजे, गाडगे बाबांच्या पावलावरती पाऊल ठेवलं पाहिजे, गाडगे बाबांना मानलं पाहिजे आणि स्वच्छतेला आम्ही जाणलं पाहिजे. आज स्वच्छतेला आज आम्ही जाणलं पाहिजे. गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून नेहमी सांगायची की देवाने आपल्याला इतका सुंदर देह दिलेला आहे. मुळामध्ये आज जर अस्वच्छतेमुळे अनेक रोगराई होते, अनेकांचा मृत्यू सुद्धा होतो या रोगराईमुळे, रोगराईमुळे अनेकांचं मृत्यू सुद्धा होतं. देवाने जन्माला येताना आपल्याला इतका सुंदर देह दिलेला आहे, आणि मेल्यावरती हा देह आपण जर देवाकडे जसाच्या तसा परत केला निरोगी देह, तर पुढचा येणारा जन्म सुद्धा मानवाचा आपल्याला नक्कीच मिळेल. म्हणून जर आपल्याला पुढचा जन्म बघा स्वच्छता किती महत्वाची आहे, मुळामध्ये आपल्याला दुसरा जन्म जर मानवाचा हवा असेल तर आम्हाला स्वच्छता किती महत्वाची आहे. आज जर या अस्वच्छतेमुळे अनेक रोगराई होतात, अनेक तरुणांचं मृत्यू या रोगराईमुळे होते. ज्या बापाला स्वतःच्या पोराची तिरडी खांद्यावरती न्यावे लागत
असेल त्या बापाला काय वाटत असेल हो। म्हणून आज स्वच्छता बाळगा, गाडगे बाबांच्या पावलावरती पाऊल ठेवा आणि गाडगे बाबांना मानूया आणि स्वच्छतेला जाणूया। निरोप घेतो आता, आपली आज्ञा असावी, चुकला आमचं काही तर क्षमा असावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।